आम्ही मुखालो प्रश्न आता मुखालो प्रश्न आता घेऊया. हॅलो. हा ऐकता बोलूयात. हा, माझा प्रश्न किंवा रवींद्र भवनाच्या संदर्भात. हा कितीशी वर्ष झाली रवींद्र भवन ओके मुद्दा कळो. पूर्ण केलीच ना कळ कळ मुद्द कळ. तुमचा आवाज ब्रेक जाता पण तुमचं रवींद्र भवनाचा मुद्दा असा इथली कळ. रवींद्र भवनात पळे असणे रवींद्र भवनाची आम्ही 7 वर्षांनी काणकोण कलाकार संघ संमेलन घेता आणि दर वर्षाक हो मुद्दा आमचं थंय असता. मुख्यमंत्र्यांनी दर खेपे सांगप आमकां की तुम्ही जागा दाखयात तुमकां आम्ही रवींद्र भवन बांधून दितात. आम्ही असो एक जागा दाखयलो की जो कुंभदारी जागो कुंभदारी कडच्यान आम्ही NOC घेतली 1-14 लायले प्लॅन लायलो म्युन्सिपालिटी कडच्यान NOC घेतली आणि सगळी करून आमची फायल जी आसा ती मुख्यमंत्र्याच्या टेबलाचेर आसा. आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटातल्यान ती सगळी फायल पास जावन गेल्ली आसा आणि आमची डायरेक्टर जो प्रसाद लोलयेकर आसा ताणें म्हाका सांगिल्लें की 18 जुनाक पुरच्या आमी फाउंडेशन स्टोन घालतले म्हणून. आतां हे ज्यो दोनी गजाली आसात ह्यो हाजी जी आसा ती खरें म्हणजे आमच्या लोकप्रतिनिधीन ते मुखार व्हरपा आशिल्ले जितली प्रमाणांत ताणें तातूंत हातभार लावपा आशिल्लो लायनाशिल्ल्यान ती फायल पेंडींग आशिल्लो. आमी कांय CMाच्या टेबलाचेर आशिल्ली फायल लोकल सामान्य मनीस कांय काडून घेवपाक शकनाली. आमदारांनी खरें म्हणजे ते मुखार वचून ते करपा आशिल्ले ते केल्ले आशिल्ल्यान आमचे रवींद्र भवनाचो इश्यू उरलो. प्रॉब्लम काणकोणाक ना केप्यांक आसा. तुमची सगळी केप्या आनी कुडचडेचे तुमचे आतां कुडचडे म्हणटा टाउन मेन जाल्ले आसा केपे म्हणजे हय ते खूप कुशकी पडटा म्हणून आमच्या सारखे हे जाता तेन्ना बाळ्ळी सारखे सेंटर प्लेस बाळ्ळी सारखे हय बरोबर हे सारखे सेंटर प्लेस जाता. आम्ही हे करता एकता विवासांग उत्सव करता. सो बेसिकली रवींद्र भवन केपे तालुक्या भितर वा केपेच्या हातून भितर केप्यां जावचे त्या बाळ्ळी भितर जावचे अशी तुमची ती सेंट्रल प्लेस म्हणजे ते कुंकळीके लागी पडले परत कुंकळीकरांक लागी पडटा बाकीची सगळी एरिया आसात फातर जाऊन बाकीचे आसात थंय सगळ्यांक लागी पडटा आणि तशे तरेची हायवे ते कोण आणि खूप बरे झाले मागे न्हू. पण हाजेर विचार झाला केन्नाय एक दोन फावट आमदारान कला मंदीर म्हणून बांधचे म्हणून की मागणी दोन फावटी हे झालं मागणी झाल्या पण प्रत्यक्ष म्हाका दिसना काय अजून झाले म्हणजे खूप पावल्या ते. पण म्हाका एक सांगात की आता फाटले 2-3 प्रोग्राम हांवें केले आनी त्या प्रोग्रामा भितर प्रत्येक कडेन हें करात की आमचे सांस्कृतीक हे कमी जायत चल्लां ताका लागून रवींद्र भवन जाय. रवींद्र भवन जाल्यार सगळे प्रश्न संस्कृतीची सुट्टा ना एक जातलें. रवींद्र भवना सारखे व्यासपीठ जर मेळ्ळे जायत भुरग्यांक जाल्यार एक ऑडिटोरियम जो प्रश्न सुट्टलो सभागृहाचो प्रश्न सुट्टलो कार्यक्रमा खातीर सोयी सवलती ज्यो जाय त्यो सगळ्यो उपलब्ध जातल्यो आणि असं म्हणटकीच रवींद्र भवन असं म्हणटकीर कार्यक्रम करपाक मेळटले आणि लोक येतले नासत जाल्यार अजूनही बरे बरे कार्यक्रम पळोवपा खातीर काणकोणच्यान लोक मडगांव येतात वा पणजे येतात ती धांवपळजी जाता आणि थोड्याच लोकांक पळोवपाक मेळटा ते चडांत चड लोकांक पळोवपाक मेळटले. आज इतली वर्स कलाकार संघ जेन्ना कार्यक्रम घेता आणि वेगवेगळी संस्था लोकोत्सव करतात ग्रामोत्सव करतात ह्या सगळ्या कलाकारांक एकठांय हाडपा सारखी एक जागो मेळटलो आणि तो रवींद्र भवन आसतलो. आशिल्ल्यान आमकां एक पेंडल आनी माटू माटू घालून लायटीच्या खातीर आमकां वर्साक कमीत कमी 60-70 हजार रुपया आमकां खर्च जाता आनी ते आमचे कमी जातले. दुसरी गजाल बरी कार्यक्रम आमच्या भुरग्यांक पळोवपाक मेळटाले तातूंतल्यान एक भुरग्यांकय एक व्यासपीठ मेळटले. आज कितलेशे लोक हांगच्यान काणकोणच्यान मडगांव जर पळयलें जात न्ही खंयच्या कार्यक्रमाक 50% लोक काणकोणचे आसतात. आमी रवींद्र भवनाचेर बी पयली भर दिवच्या सुवातेर आमची संस्कृताय बाबतीन आमची कल्चरा बाबतीन स्वाभिमान जागोवप एकदम गरजेचें. कित्याक आमची जी क्रिस्तांव मदें गावड्या मदें चड करून जी तालगडी आशिल्ली ती खंय तरी नपयत जाली दालो नपयत जाल्यो आनीक काल आमी हे दिसा आमी लोकोत्सव करपाक ठरला आनीक आमकां सामकें भुरग्यां आपूण हाडची तालगडी तयार करची पडले प्लेयरांक. म्हणटरी हें आमी आमची संस्कृताय बाबतीन आमची कल्चरा बाबतीन आमच्या लोकनाचा बाबतीन स्वाभिमान जागोवप आमची खंय तरी कमी न्ही ही आमची व्हडली ग्रेस्त काय आमचे भांगार अशें म्हण दाखोवप पयलीं गरजेचें. त्या मनान काणकोणकार खूब बरे आसात कित्याक काणकोणांत लोकोत्सवा सारखे ग्रामोत्सवा सारखे कार्यक्रम जाता आणि या हातूक शेकड्यांनी हांगचे एकता उत्सव एक करतात बरे तेच सांगता हातूंतल्यान शेकड्यांनी अशी पंगड हातूंत वाटेर मोठ्या प्रमाणात त्या मनान आमी लोकसंस्कृतीच्या दृष्टीन आम्ही दोतोर म्हणजे खरें ते म्हणजे अरविंद मध्ये म्हणजे प्रोफेशनल लेवला वेले प्रोग्राम येतले आणि परत आमचे पारंपरिक जे असतात त्या सांभाळपाक दोन्ही तरी प्रयत्न जाऊ एक जाऊ नका ते हो मुद्दो म्हाका कळ्ळो. पूण हांव आणि एक मुद्दो मांडपाक सोदतां हांगा फोन जर आयले ना जाल्यार तो पर्यंत सेंट्रल प्लेसीचेर एक रवींद्र भवन जावप महत्वाचें काय गांवां गांवां मदीं ल्हान प्रमाणांत जावं पूण सुविधा थोड्यो ल्हान प्रमाणांत मेळप महत्वाच्यो. आमी काणकोणांतल्यान ह्या डिबेटीक सुरवात करया एकदम काणकोणांतल्यान ह्या डिबेटीक सुरवात करया कित्याक आतां सद्याक कितें जालां की सेंट्रल प्लेसीचेर एक रवींद्र भवन बांदात आमचे प्रश्न सुटले
खंय प्रत्येक गांवांगांवांतल्या खाची कोनशांतले येऊन त्या रवींद्र भवना भितर कार्यक्रम करतले. कार्यक्रम करपा जाल्यार त्या गांवां भितर मेळपा जाय. गांवां पयली एक ल्हान स्टेज आसता, पूण त्या ल्हान स्टेजीर सगळी सुविधा मेळना. पयली काणकोणांत दोन मतदारसंघ जेन्ना आशिल्ले तेन्ना दोनी मतदारसंघात दोन रवींद्र भवनाची मागणी जाल्ली. हाजे पयलीं अशेंय जालें की दोन मतदारसंघाच्या दोन शिगमेय बी करपाचो प्रयत्न जालो. हांव अशें म्हणटा की आतां एक जरी मतदारसंघ जालो जाल्यार पयलेचोच मतदारसंघ धरून पैंगीण मतदारसंघ आशिल्ले तातूंत एक रवींद्र भवन जावचें आनी हांगा एक जावचें. कित्याक तितले प्रमाणांत गांवां गांवांत रवींद्र भवन तितले हांव रवींद्र भवन म्हणना. प्रत्येक शाळे भितर वा प्रत्येक गांवां भितर एक खंय तरी सेंट्रल प्लेस आसा. कम्युनिटी हॉल बांदिल्ले आसात, गांवांत विलेज पंचायतीनी बांदिल्ले आसात. पूण थंय जर असं बेसीक इन्फ्रास्ट्रक्चर थोडे लायटीचे साऊंडाचे आनी कितें ह्यो सगळ्यो गजाली जर दीत जाल्यार गांवच्या लोकांक येवन थंय कार्यक्रम करपा खातीर थंय सुविधा तयार जातल्यो. ते सगळे सोडून फक्त एक रवींद्र भवन म्हणल्यार प्रश्न सुट्टलो काय म्हणून ह्यो गजाली. ताजे मुखार हांव एक मुद्दो म्हणटा, गांवांत जे मांड जे आसा पारंपारीक तेवूय आमी सांबाळ हे करया, पूण तेवूय सांबाळपाची गरज आहे. पूण ते जायना आनी हे केले आनी ते जालें जाल्यार काय करता ते. आज मांडा लागून आमगे सगळी परंपरा सोपली. आमगे गुंडी वचपाक गेले, कांसळ वचपाक लोक गेले, म्हादळ वचपाक लोक गेले, धोल ताश वचपाक लोक गेले, सगळी परंपरा सोपत गेली. आमचे जे आहा ते आम्ही सत्यनाश करीत आहात आणि व्हडले प्रयत्न करतात. इतरूचो बंद झालो आम्हाला भेणी दोन तीन वर्षा सुरू केला, उभी केला आम्ही. आता बंद आम्ही त्याच हेतून आम्ही लोक उत्सव करपा ठरला. गेल्या वर्षा आम्ही धालो उत्सव केलो. आमची संस्कृती सांभाळपा खातीर आमची जे भांगार असते आमकां भांगार म्हणून खबर ना. आम्ही मात म्हणून सोडून मारतात. आम्ही मांडार खेळणार फक्त जर पणजे आमची धालाची मांड बंद झाली, सुदैवान शिगम्याची मांड चालू असतात. लोकल म्हणलं तर सरकारला सुविधा दिवस आम्ही सांभाळपाचे लोकांनी. धालाची मांड किती बंद झाली? धालाची मांड नवी नवी आहे. एक म्हणजे टीव्ही आयलो, टीव्ही आयलो बरोबर. तो एक बाकीचे आता सगळी कडेन लॅपटॉप झाले, सी डी आयल्यो, बाकीच्या गजाली तांकां पळोवपाक मेळ्यो आनी तांकां दिसलें तें स्टँडर्ड म्हणून. एकूच आमचे उदाहरण दिवपाक येता. आमच्या दांडिया कसो आयलो, आमची म्हणणे अशी असा की लोकसंस्कृती जर टिकतल जायत जाल्यार हो विषय जरी वेगळो झाला तरी सुद्धा सांगता की आधुनिकतेकडेन आम्ही मात्शी वचची पडटली. लोकसंस्कृती ही लोकांची संस्कृती असता, फाटली लोकांची संस्कृती न्हय. आम्ही काही बदल करचो पडलो. ओपोज करत या गजाली खंयची ते खंयची आधुनिकीकरण जावपाक जाय. तशें आधुनिकीकरण जोडपाक जाय. आम्ही वचपाक जाय, आम्ही लोकांक आवडपा सारखी करपाक जाय. सोबयतना एक काम करया, फक्त तुम्ही चारही जाण थोडके भितर सामकी किती दिसता ते केप्यां भितर किती जावपाची गरज आहा, काणकोणा भितर किती जावपाची गरज आहा, जी मतदारांक तुम्ही सांगपाक शकतात अशी तरेची गजाल तुम्ही किती सांगपाक शकता जाल्यार बरी जातली मतदारांक. की मतदार बाबा तुमची सगळी तरेची उमेदवार गांवांत दारांक येतले त्यांना किती अपेक्षा करची मतदारांक तांचे कडल्यान आनी किती मागचे ताणें तांचे कडेन. केपे जे म्युन्सिपाल्टी मतदार रावतात ताणें मतदार म्युन्सिपाल्टी न्ही, तूं फक्त म्युन्सिपाल्टी पुरतोच उलयता हितूंतल्यान. केपे मतदारसंघ, केपे मतदारसंघान हें करता आसतना केपें एक बरी सुसज्ज लायब्ररी जावची, एक सुसज्ज अशें गार्डन जावचें. तितूंतल्यान सुसज्ज इश्यूज बरे आसात, पूण एक सादारण कितें अपेक्षीत दवरची तो येता तेन्ना. इश्यूज इज फायन, तो इश्यूज हजार आसपाक शकतात, एक कितें कितें आसपाक शकता. अजीत तुजे कडल्यान सुरवात. हांव अशें म्हणटा की आमची गोंयची अस्मिता, आमची गोंयची संस्कृताय ही सांबाळटा आसतनाच लोकांचे बरोबर वचपा सारको आमदार आमकां जाय. लोकांच्यो ज्यो काही समस्या आसात, रोजगार म्हणा, उदकाचे म्हणा, म्हणजे लोकांचे बरोबर ताणें रावपाक जाय. आमदाराचे एक कडेन तोंड आनी मतदाराचें तोंड अशें उरपाक ना. बेसीक ज्यो गजाली आसात त्यो करपा सारको आमदार आमकां जाय. आमची अस्मिता आनी संस्कृती सांबाळपाक आमी मुदत टच करना. फक्त कुंभेर आनी फॉरेस्ट रायटाचो तो एक आसा चड. हांव एकच मिनटां म्हणटा की जे उमेदवार दारांक येतले तेन्ना लोकांनी एकच केपें मतदारसंघा खातीर तुमचे कडेन विजन डॉक्युमेंट कितें आसा, तुमची स्टडी कितें आसा, इतलेंच विचारा आनी कांय विचारूं नाका. तर ते जाप दिवपाक शकना जाल्यार तेजी तुमी तेन्नाच आमी एसेसमेंट करपाक शकताले. मतदारांनी विचार करून जो आपल्या केपें वाठारा खातीर वावुरतलो काय ना, तो कितें तरी करतलो काय ना, तेजे तकल्यान कितें आसा काय ना, विजन कितें तरी आसा हें तेजे मुखार मांडून ते मतदान सामकें विचारपूर्वक मतदान करप सामकें गरजेचें. म्हाका हें जाता की बॅरिस्टर नाथपे सारके किंवा मधू दंडवती सारके जे खासदार आशिल्ले तेन्ना वा जरी आमदार आशिल्ले तेन्ना जयनंद मटकर सारके आमदार ते लोकांक मेळटाले. लोकांक मेळपाचो, लोकांचे प्रश्न समजून घेवपाचो आनी लोकांक बरोबर घेवन वचपाचो असो तरेचो आमदार आमकां जाय. आनी लोकांची ती मागणी आसपाक जाय की आमकां समजून घेयात जाल्यार आमी तुमकां समजून घेतले. सगळ्यांत महत्वाचो मुद्दो म्हाळशी सरान मांडला तो आनी बाकीच्यांनी मांडला तो म्हणजे लोकांक समजून घेवपी मनीस गरजेचो. सो लोकांक समजून घेतात काय कितें हें गजाल गरजेची. आनी फक्त त्यो सरकारी नोकऱ्यो वा इन्फ्रास्ट्रक्चर साधन सुविधा उबारल्यो म्हणून जायना,
पण संस्कृती शिक्षण या सगळ्या गजालीकडे हांगा आम्ही ज्यो आज झाली म्हाका दिसता मातशी अशी थोडी उच्च दर्जाची अशी वेगळी तरेची चर्चा झाली ज्यातून भितर संस्कृतीचेर चर्चा झाली शिक्षणाचेर चर्चा झाली फक्त तुमच्या समस्यांचेर आणि पूल जाय रस्ते जाय आणि किती जाय इतल्या गजालीचेर झाली ना आणि त्या दृष्टीतल्यान तुम्ही सगळ्यो महत्वाच्यो गजाली मांडल्यो त्यांचे खातीर आम्ही तुमचे खऱ्यांनीच उपकारी एक वेगळे तरेचे विजन तुम्ही दिले महत्वाची गजाल असा ती म्हणजे विजन डॉक्युमेंटाची जय जय तुमचा उमेदवार मागीर तो कोणी असू दी खंयच्याय पक्षाचो असू दी किती असू दी प्रत्येक उमेदवारा कडेन विजन डॉक्युमेंट असा काय ना हे मागप गरजेचे तुझं विजन डॉक्युमेंट दाखय म्हणून सांगप गरजेचे आणि तो विजन डॉक्युमेंट पळून त्या विजन डॉक्युमेंटान बेश्टी बेश्टी बरयल्ल्यो गजाली न्ही ताका सरळ विचारपाचे बरयले जाल्यार हे किती करतलो हे किद्या खातीर असो विचारतलो कोणा कडल्यान तरी तो बरोवन हाडटलो आनी तुमच्या तोंडाचेर दाखयतलो इतल्यान जावचे ना तर तो विजन डॉक्युमेंटाचेर ताणें स्पश्टीकरण दिवपाक जाय ताजे कडेन खऱ्यांनी विजन आसा काय ना तें पळोवपाक जाय आनी त्या प्रमाणे मतदान करप गरजेचे आसतले आनी लोकांक समजून घेवपी गरजेचो आसतलो तुमी आयले म्हणून तुमचे परत एक फावट उपकारी हाज्या नंतरची चळ जी आसा ती 1 फेब्रुवारी बुधवाराक जातली शिवोली कळंगूट आनी साळेगांव हे टुरिझमाचे जे वाठार असतात त्या टुरिझमाच्या वाठाराचेर 6 वरांचेर आमची परत लाईव्ह कार्यावळी जातली त्या कार्यावळीक खास करून हे शिवोली कळंगूट आणि साळेगांव वाठारातल्या लोकांनी आपले प्रश्न विचारचे हांगा आम्ही 4 मानेस्त हाडटले आणि तांचे बरोबर चर्चा करतले पळयत रावात प्रुडंट मिडियाचो मतदार राजा.